शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते आनंदराव गीते, शेका पक्षाचे प्रमुख भाई जयंतराव पाटील, सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, माननीय उद्धव ठाकरे हे पनवेलला पोहोचलेले आहेत. आम्हाला असं वाटलं की मावळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांना गद्दारी केल्यावर ते पक्ष आहे की नाही, पण जनसंवाद नसून जनतुफान निर्माण झालं मी पाहतोय. शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं फिरतायत. आता जनसंवाद म्हणजे काय असतो? ती लहान लहान बैठका घेणं, शाखेत जाणं, कार्यालयात जाणं. पण या संवादाचं रूपांतर ज्या पद्धतीनं भगव्या तुफानात झालेलं आहे, हे तुफान पायऱ्यावर एक खात्री पटते की कितीही डुप्लिकेट शिवसेना येऊ द्यात, बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अजिंक्य आणि अजय राहिल्याशिवाय राहणार नाही. इकडल्या खासदारांनी बेईमानी केली तेव्हा वाघेरे पाटील, आपल्यावर जबाबदारी फार मोठी आहे. ही गद्दारी ते कायमची गाडण्याची. पुन्हा या मावळ या लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे गीते साहेब, रायगड आहे आणि वर मावळ आहे आणि दोन्ही जिल्हे छत्रपती शिवाजी महाराजांचे. या दोन्ही भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली हे दोन्ही जिल्हे आहेत आणि या मातीला कलंक लावण्याचं काम ज्यांनी केलं इथे, त्यांना इकडली जनता माफ करणार नाही. कालच माननीय उद्धव साहेबांनी फार मोठी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा जिथे पोचायची तिकडे पोचलेली आहे. तुमचे नरेंद्र मोदी काय म्हणतात, अबकी बार 400 पार. उद्धवजींनी घोषणा दिली आहे अबके बार भाजपा तडीपार. आणि काल ही तडीपारीची नोटीस उद्धव ठाकरे साहेबांनी काढली आहे. आमच्या शिवसैनिकांवर आतापर्यंत इतक्या तडीपाऱ्या झाल्या, इतके गुन्हे दाखल झाले, पण आता संपूर्ण भाजपला तडीपारीची नोटीस आपल्या पक्षप्रमुखांनी काढलेली आहे. संपूर्ण देशभरातले तडीपार घेऊन हा पक्ष उभा राहिला. सगळे भ्रष्टाचारी, सगळे चोर, सगळे दरोडेखोर, सगळे बलात्कारी, सगळे भ्रष्टाचारी, या सगळ्यांचा तडीपार पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष. अशा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्थान मिळू नये. हा पक्ष इथून कायमचा नेस्तनाबूत केला पाहिजे. यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जो संघर्ष सुरू केलेला आहे त्या संघर्षाला आपण साथ दिली पाहिजे. मावळ तर आपण जिंकणारच आहोत, बाजूला रायगड जिंकणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे 48 पैकी किमान 40 खासदार निवडून आणायचे आणि या दिल्लीतून नरेंद्र मोदीचं सरकार हद्दपार तडीपार करायचं. यासाठी हा जनसंवाद हा मेळावे ठिकठिकाणी सुरू आहे. काल नरेंद्र मोदी यांनी फार मोठा विरोध केला जयंतराव. खरं म्हणजे या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक आहेत त्यांना शेठ म्हणतात. शेठ इकडे पण एक शेठ आहेत, आहेत ना? मी ते शेठ होता, जनता गरीब होते. नरेंद्र मोदींना पण काही लोक शेठ म्हणतात. हा शेठ म्हणतात, शेठ अडाणीचे शेठ ना सगळे. त्या नरेंद्र मोदींनी काल भारतीय जनता पक्षाला 2000 देणगी दिली.
आपण पाहाच वृत्तपत्र पहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीला 2000 रुपये देणगी दिली. शेटनी, अरे तुझ्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून 7000 कोटी रुपये कसे गोळा केले ते आधी सांगा. सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न विचारलेला आहे, 7000 कोटी तुमच्या खात्यामध्ये आले कुठून, आणि तुम्ही 2000 कोटीची देणगी देऊन नाटक करताय. हे ढोंग भारतीय जनता पक्षाचं आहे, ही लफंगेगिरी भारतीय जनता पक्षाची आहे, ती आपल्याला संपवायची आहे. ज्या उत्साहानं आपण पनवेलला स्वागत केलं, मला खात्री आहे मावळपासून रायगडपर्यंत संपूर्ण वातावरण भगवं झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ते होताना दिसत आहे. मी वाघेरे पाटलांना एवढं सांगेन, आपण शिवसेना परिवारामध्ये आलेला आहात आणि पूर्णपणे मिसळून गेलेला आहात. आता आमच्या बबनराव पाटलाकडून पण थोडे धडे तुम्ही घ्यायला पाहिजे. ही शिवसेना अशीच आहे, अंगावर आल तर शिंगावर येऊ, अरे म्हणाल तर कारे म्हणू. उगाच आमच्या नादाला लागू नका, आमचा नाद करायचा नाही, तुम्हाला दुसऱ्याच नादाला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. माननीय उद्धवजी, या पनवेलचं आणि आपलं फार आपला पुराना नाता आहे. मला असं वाटतं की प्रबोधनकार ठाकरे त्यांचे आजोबा, म्हणजे ठाकरे कुटुंबाचं मूळ या पनवेलमध्ये आहे. आणि हे बाळासाहेबांनी अनेकदा आपल्या भाषणात सांगितलं, आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा एक नातं म्हणून, एक भावना म्हणून सुद्धा या पनवेलला केलेलं आपण स्वागत फार महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं आभार मानतो की आपण ज्या जल्लोषात स्वागत केलं, अशाच पद्धतीनं लोकसभेला शिवसेनेच्या खासदारांना विजयी करून त्या विजयी मिरवणुकीला सुद्धा उद्धवजींना आमंत्रित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.